मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा आणि सिडको संदर्भात किंवा इतर ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना येतात त्या त्या संदर्भात आपण सातत्यानं अपडेट पाहत असतो परंतु मागील काही दिवसापासून आपल्या आर के प्रॉपर्टी न्यूज चॅनलवरती व्हिडिओची संख्या थोडी कमी झाल्या तर तुम्हाला जाणवलं असेल अनेकांनी मला कमेंट्स केल्या अनेकांनी फोन केले की सर तुमचे व्हिडिओज मागील काही दिवसातून जास्त आलेले नाहीत रेग्युलर येत नाही आहेत त्याच्यामागची काही कारणं होती मित्रांनो काही कारणास्तव मी हे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळेवर देऊ शकलो नाही परंतु आजपासून आपण जे काही व्हिडिओज आहेत जे काही सारखे प्रॉपर्टीचे अपडेट्स आहेत ते आपण रेग्युलर देणार आहोत आता मित्रांनो महत्त्वाचं आहे की जे काही शिडको किंवा म्हाडाकडून ज्या काही शासकीय योजना आणल्या जातात म्हणजे गृहनिर्माण योजना त्या तर सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्य जनता आहे किंवा मध्यमवर्गीय आहेत यांच्यासाठी त्या खरं तर आणल्या जातात परंतु आता म्हणजे या दिवसामागे मागील काही वर्षापासून सिडको आणि म्हाडामध्ये जे कोणी श्रीमंत आहेत जे कोणी व्ही आय पी लोक आहेत त्यांच्यासाठी घरी बांधण्याची स्पर्धा लागल्याचं कुठेतरी दिसून येत आहे आणि म्हणून आता सिडकोने सुद्धा नवीन ग्रहन्याण योजना आणण्याचं ठरवलेलं आहे अर्थातच त्या गृहन्याण योजनेचं नाव आहे महानिवास गृहनिर्माण योजना आता महानिवास योजना जी काही मित्रांनो ती नवी मुंबईतील पांबिच मार्गावरती बनवली जात आहेत आणि आज आपण याच योजने योजनेसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर खरं तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य लोक हे सिडकोच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत ला म्हणजे जी जुईनगर रेल्वे स्टेशन आहे खारघर रेल्वे स्टेशन आहे खांदेश्वर हो आहे मानसर रेल्वे स्टेशन आहे अशा घरांची लॉटरी कधी येईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे किंमतीतील घरांचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे परंतु आता जी काही शिडकोणी योजना जाहीर केलेली आहे ती आहे मित्रांनो महानिवास योजना जी एका वेगळ्या प्रवर्गासाठी आहे आपण आतापर्यंत पाहिलं की एस सी एस टी एन टी डी टी फिजिकली हँडिकॅप आर्टिस्ट फ्रीडम फायटर डिफेन्स फॅमिली किंवा आर्टिस्ट कोटा आहे पत्रकार कोटा असे आपण कोटा पाहिले पण आता नवीन एक प्रवर्ग तयार झालेला आहे आणि ते प्रवर्गाचं नाव आहे फी आय पी म्हणजे अतिमहत्वाच्या व्यक्ती हा एक प्रवर्ग आता नवीन सिडकोने आणलेला आहे आणि या प्रवर्गासाठी आता हा जे काही महानिवास योजना आहे ती आणलेली आहे या योजनेमध्ये मित्रांनो जे काही घरे आहेत ती फक्त आणि फक्त थ्री बी एच के आणि फोर बी एच के स्वरूपाची असणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयीसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहेत वेगवेगळ्या सोयीसुद्धा अर्थात आपण त्याची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जवळजवळ साडेतीनशे घरे या प्रकल्पामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत जो प्रकल्प नवी मुंबईतील क्विन्स नेकलेस म्हणून जो काही एरिया ओळखला जातो त्याच पामबीच मार्गावरती हा प्रकल्प बनवला जात आहे जे काही नवी मुंबईचं मुख्यालय आहे त्याच्या ऑपोजिटला जो काही रिकामा भूखंड आहे म्हणजे उरण रोडकडे जाताना आपण मध्ये जे काही चौफुली आहे तिथेच जो काही भूखंड आहे तिथे हा प्रकल्प बनवला जात आहे अद्याप या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही आहे फक्त नोंदणी सुरू झालेली आहे तेरा ऑक्टोबरपासून यासाठी नोंदणी सुरू झालेली असून पुढील अकरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे आता खरंतर हा प्रकल्प कुणासाठी आहे महत्त्वाचं तर हा प्रकल्प मित्रांनो आपल्या राज्यातील आमदार आहेत खासदार आहेत न्यायाधीश आहेत जे एक जानेवारी दोन हजार वीस नंतर जे लागलेले आहेत किंवा जे कार्यरत आहेत अशा आमदार खासदार आय एस आय पी एस जे कोणी न्यायालयाचे खंडपीठाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व खंडपीठाचे न्यायाधीश हे आय आ, 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 आ आय आर एस हे सगळे यामध्ये समाविष्ट आहेत म्हणजे फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जे, जे कोणी आय एस आय पी एस असतील त्यांचेसुद्धा या ठिकाणी समावेश आहे अशा लोकांसाठी हा प्रकल्प आता बनवला जात आहे एकंदरीत महा योजना जी काय ती फक्त अतिशय उच्च श्रीमंत जे लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे सर्वसामान्य गरिबासाठी ही आणि मित्रांनो मी सांगतो अगोदर सांगतो म्हणून आता या योजनेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत नेमका ही योजना कशी असणार आहेत हे पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ह्या सगळ्या योजनेची माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम एका साईटवर जायचं आहे संकेतस्थळावर जायचं आहे जे संकेतस्थळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही आहे एच टी टी पी एस हॅश लॅश डी आर एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही संकेत स्थळावर जाऊ शकता त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे मित्रांनो सिडको महानिवास योजनेसाठी मागणी नोंदणी अर्ज आता ही मागणी नोंदणी अर्ज आहे प्रकल्प अजून तयार झालेला नाहीये पण त्यासाठी आता सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर त्याचं काम सुरू होईल आणि त्या घराचं जवळपास बांधकाम करण्याची दो दोन ते तीन वर्ष लागतील असंही अंदाज दिसतोय म्हणून एकंदरीत सगळ्या प्रकारची माहिती पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही ते ऑप्शन पाहू शकता मुखपृष्ठ लॉग इन सदनिका तपशील माहिती पुस्तिका संपर्क भाषा ॲडमिन तुम्ही जर सदनिका तपशीलमध्ये गेला तर तुम्हाला घरांची सविस्तर तपशील माहिती दिलेली आहे पहिल्या मित्रांनो थ्री बी एच केची घर आहेत ज्याचा जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे अकराशे पन्नास प्लस एकशे वीस ऑप्शनल डेक्स आहे त्याच्यामध्ये उपलब्ध घरे आहेत मित्रांनो दीडशे बांधीव क्षेत्रफळ हे बावीसशे दोन हजार दोनशे तेवीस स्क्वेअर फीट आणि चतरी क्षेत्रफळ आहे दोन हजार एक दोन हजार दोनशे दोन 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 सत्तर याची किंमत आहे मित्रांनो अंदाजी किंमत आहे दोन लाख पंचेचाळीस हजार सॉरी दोन कोटी पंचेचाळीस हजार आणि नोंदणी शुल्क आहे एक लाख रुपये दुसरं आहे फोर बी एच केची घरे सोळाशे त्याचा जो काही कार्पेट एरिया आहे तो सोळाशे आहे आणि दोनशे स्क्वेअर फीटचा डेक आहे अर्थातच ही सगळी घरे दोनशे घरे उपलब्ध या ठिकाणी एकूण टू बी फोर बी एच केची दोनशे घरे उपलब्ध होणार आहेत बांधव क्षेत्रफळे मित्रांनो तीन हजार एकशे पन्नास आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळे एक हजार आठशे याची किंमत आहे तीन कोटी सत्तेचाळीस लाख आणि अनामत रक्कम तुम्हाला एक लाख रुपये भरायची आहे आता ही सगळी माहिती पाहिल्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की याचे क्वालिफिकेशन काय आहे कोण अर्ज करू शकतो त्याचे नेमका पात्रता काय आहे हे आपण पाहूया आता पात्रताची जी, जी काय माहिती मित्रांनो ह्या मराठी जे काही लँग्वेज आहे त्याच्यावरती दिलेली नाही आहे ते आपल्याला भाषा शेटिंगमध्ये गेल्यानंतर इंग्लिश जर तुम्ही केलं सिलेक्ट तर इंग्रजीमध्ये तुम्हाला भाषेच्या बाजूलाच इन्स्ट्रक्शन म्हणून दिसेल तर इन्स्ट्रक्शन क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही इलिजिबिलिटी कॅटेगरीज आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता हे सगळं मी तुम्हाला सांगतो नेमकं सविस्तर काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते आपल्याला घरांची माहिती मिळाली मित्रांनो त्याचा कार्पेटेरिया काय असणार आहे काय काय नाही आहे त्याच्याशिवाय जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण आता पाहूया आता सगळी इथे इंग्लिशमध्ये दिली मित्रांनो मी तुम्हाला ते मराठीमध्ये दाखवतो आता तुम्ही पाहू शकता जे काही पात्रता आहेत किंवा जे काही अटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही याच ठिकाणी सविस्तरित्या पाहू शकता तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मागणी नोंदणी योजनेसाठी पात्रात निकष आणि योजनेच्या अटी खालील प्रमाणे आहेत पात्रता म्हणजे पात्रता श्रेणी ए आता याच श्रेणीमध्ये कोण कोण येतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही मागणी नोंदणी योजना फक्त खालील पात्र श्रेणींसाठी आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार वीस रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विद्यमान खासदार जे महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रतिनिधित्व करतात करत आहेत असे सगळे विद्यमान खासदार या ठिकाणी अर्ज करू शकतात दुसरं एक जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विद्यमान आमदार आणि एम एल सी म्हणजे विद्यमान आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य जे कोणी आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात जे जानेवारी दोन हजार वीसच्या नंतर निवड त्यांची निवड झालेली आहे किंवा ते निवडून आलेले आहेत तिसरं सर्वोच्च न्यायालयाचे सर्व वर्तमान न्यायाधीश जे सिटिंग आ, आ, जे म्हणतो आपण त्याला जजेस जे ते या ठिकाणी पात्र आहेत सगळ्या न्यायालयाचे सर्वोच्च सौर सर्वोच्च न्यायालयाचे सर्व वर्तमान न्यायाधीश नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठाचे विद्यमान न्यायाधीश पात्र असतील त्यांनी किमान तीन वर्षे महाराष्ट्र राज्यात सेवा केली असेल तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यांची सेवा ही महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष असायला पाहिजे तर मुंबई उच्च न्यायालयाचे सगळ्याच खंडपीठाचे विद्यमान न्यायाधीश पात्र असणार आहेत फक्त तीन वर्षाची अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे नंतर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्र अधि असलेल्या इतर राज्य उच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश आता जे महाराष्ट्र राज्याचे अधिवास आहेत पण ते इतर राज्यामध्ये सर्व्हिस करत आहेत असे राज्य उच्च न्यायालयाचे सर्व वर्तमान न्यायाधीश या ठिकाणी पात्र असणार आहेत सहा महाराष्ट्र कॅडरचे अखिल भारतीय सेवा अधिकारी आय एस आय पी एस आणि आय एफ एस सेवा करत आहेत असे सगळे अधिकारी यासाठी पात्र असणार आहेत सात नंबर अखिल भारतीय सेवा अधिकारी आय एस आय पी एस आय एफ एस यांना महाराष्ट्र अधिवास असलेल्या इतर राज्य सर्वगार सेवा देणे जे इतर ठिकाणी सर्विसला आहेत बाहेर सर्विसला आहेत पण ते महाराष्ट्राचे ते अधिवास आहेत अधिवा म्हणजे अधिवास प्रमाणपत्रधारक आहेत तर ते या ठिकाणी अर्ज करू शकतात आठ नंबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी सगळे जे कोणी फॉरेन स सर्व्हिसेसमध्ये आहेत ते सगळे अधिकारी जे महाराष्ट्राचे आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही नऊ नंबर महाराष्ट्राचे दिवस असलेले आयकर सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आनी, विभागाचे महसूल म्हणजे भारतीय महसूल सेवा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी सेवा देत आहेत असे जे करंट सर्व्हिसमध्ये आहेत जे सीमाशुल्क आहे इन्कम टॅक्समध्ये आहेत अशा सगळ्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हणतो विशेषतः ते या ठिकाणी पात्र ठरणार आहेत नंतर बहिष्कार बहिष्कार म्हणजे ज्यांना इथे भाग घेता येणार नाही या सर्व मागणी योजना नोंदणीसाठी खालील पात्र नाहीत म्हणजे कोण अपात्र आहेत कोण पात्र ठरणार नाही ए ज्या अर्जदारी महाराष्ट्र सर सरकारच्या जी आरमध्ये नमूद केलेल्या सहकारी गण संस्थे योजनेअंतर्गत उपलब्ध लाभांचा लाभ घेतला आहे ते अर्जदार वगळता त्यांना उक्त जी आरच्या तरतुदीनुसार अपग्रेडेशनचा पर्याय घ्यायचा आहे तथापि सक्षम अधिक पराधिकाऱ्याने जुन्या सदनिका प्लॉटच्या अशा समर्पण स्वीकारल्यानंतर वाटपपत्र जाहीर करण्या जारी करण्यात येईल केली जाईल अतिशय महत्वाचे मित्रांनो समजा ह्याच्यापैकी जर अगोदरच कुणी जर घडांचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही पण जर त्याला त्याचं अपग्रेडेशन करायचं असेल आता जे नवीन जी आर काही आला आहे की तुम्हाला वन आर के आहे तो तुम्हाला विकून तुम्हाला नवीन योजनेमध्ये टू बी के घ्यायचा आहे तर वन आर के तुम्हाला पहिला शासनाला परत करावं लागणार आहे त्याला म्हणायचं अपग्रेडेशन मग आता अपग्रेडेशनचा पर्याय तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला पहिली जी काही जुनी सदनिक आहे ती समर्पण अर्थातच सरेंडर करावी लागणार आहे आता जी नेमका प्रोसेस मलाही माहीत नाही मित्रांनो कश कशाप्रकारे सरेंडर करायचं काय प्रोसेस आहे त्याचं पेमेंट कसं होणार आहे सगळं अजून मी माहिती घेतो आणि त्याचा वेगळा व्हिडिओ बनवतो नंतर बी ज्या अर्जदारांकडे नवी मुंबई प्रकल्प क्षेत्रात अर्थातच नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका उरण उलवे आणि द्रोणगिरी यांच्या अखत्यातील क्षेत्रे यांच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या पती किंवा पत्नीच्या आश्रित मुलाच्या नावावर घर आहे ज्यांच्या नवी मुंबईमध्ये घर आहे अशांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं सर्व अर्जदारांनी कागदपत्र परतण्याच्या वेळी या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे आता तुम्हाला इथं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे तर योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत बघा योजनाचं स्थान प्लॉट म्हणजे जिथ कुठेही योजना आहे तर प्लॉट क्रमांक वीस एन एन एम सी मुख्यालय इमारतीसमोर पांबीज मार्क सेक्टर पंधरा ए सी बी डी बिलापूर नवी मुंबई जे काही नवी मुंबई मुख्यालय आहे त्याच्यासमोर जो काही ओपन प्लॉट आहे तिथे ही योजना राबवली जात आहे या योजनेत खालील प्रकारच्या अंदाजे तीनशे पन्नास अपार्टमेंटचा समावेश असेल म्हणजे तीनशे पन्नास घरी या ठिकाणी बनवली जात आहेत प्रत्येक अपार्टमेंटमध्ये पार्किंग असेल लेआउटमध्ये खालील सुविधा असतील आता तुम्हाला इथे पार्किंग देण्यात आलेली आहे पण कोणत्या कोणत्या सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या तुम्ही पाहू शकता आता सुविधेसंदर्भातलं वेगळे एक माहिती वे आहे मित्रांनो ती मी तुम्हाला दाखवतो पण आपण अगोदर पुढचे सगळे बघून घ्या माहिती आणि त्याच्यानंतर सोयी सुविधा काय आहे ते आपण पाहूया दर्शवलेली किंमत आणि चटई क्षेत्र तात्पुरते आहे आणि योजना अंतिम झाल्यावर बदलण्याची शक्यता आहे म्हणजे किंमत आणि चटई क्षेत्र हे बदलू शकतं असं स्पष्टपणे दिलेलं आहे यशस्वी वाटप करणाऱ्यांना कराराच्या तारखेपासून किंवा अर्धदराच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून जे नंतर असेल ते तीन वर्षाच्या कालावधीत उक्त अपार्टमेंट्स हस्तांतरित किंवा विक्री करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे तुम्हाला तीन वर्षापर्यंत ही घरी विकता येणार नाही जो सिडकोचा कॉमन नियम आहे सगळ्या घरांसाठी तो नियम आहे आठ मजल्यावरील वाढीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही आता एक अतिशय महत्त्वाचे मित्रांनो साध्या साध्या ठिकाणी सुद्धा सिडकोकडून फ्लो राईज आपण ज्याला म्हणतो ती घेतली जाते म्हणजे जसे जसे मजले तुम्ही वरती जाल पाचव्या मजल्याच्या पुढे किंवा सातव्या मजल्याच्या पुढे प्रत्येक मजल्यावर त्यांनी किंमत वाढवली होती पण आता असं केले जाणार नाही मजलेवरील वाढीसाठी कोणतेही शुल्क अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही नव्व योजनेत सारस्य असलेल्या अर्जदारांना रुपये जे ऑनलाईन पेमेंट करावे लागेल योजनेच्या नोंदणीसाठी वेळी बुकिंग रक्कम म्हणून एक लाख रुपये फक्त म्हणजे तुम्हाला किती रुपये भरायचे ती बुकिंग करताना फक्त एक लाख रुपये तुम्हाला बुकिंग करताना भरायचे आहेत नंतर पहा जे आज बुकिंगची रक्कम भरतील तेच लॉटरीसाठी पात्र असतील जे बुकिंगची रक्कम भरणार आहेत फक्त तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आहे आणि शांत बसलात असं नाही तर बुकिंगची अनामत रक्कम भरावी लागणार आहे नंतर पहा उर्वरित हप्त्यांचे पेमेंट शेड्यूल रेरानुसार असेल आणि महागृहनिर्माण योजना प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर कळवली जाईल आता बघा ह्याचं काम रेरानंतर जी रेरानुसार जे काही शेड्यूल असेल या घरांचं त्यानुसार तुम्हाला पेमेंट करायचं आहे नंतर योजनेला अंतिम रूप दिल्यानंतर अधिक अधिक महत्त्वाचे म्हणजे लेआउट प्लॅन फ्लोर प्लॅन किंमत चट क्षेत्रफळ सुविधा इतर जर अर्जदाराला योजनेतून बाहेर पडायचं असेल तर बुकिंगची रक्कम रुपयेचे शुल्क वजा केल्यानंतर परत केली जाईल म्हणजे तुमचे हजार रुपये कापून बाकीचे नव्वद हजार रुपये तुम्हाला परत केले जातील ते हजार रुपये तुम्हाला जर तुम्ही लॉटरीतून या अर्ज केला ऑनलाईन तुम्ही पेमेंट केले एक लाखाचं आणि पुन्हा तुम्हाला वाटलं की मला कॅन्सल करायचं आहे तर अशा वेळेस तुमचे हजार रुपये कपात केले जाणार आहेत नंतर तेरा बघा मागणी नोंदणी योजना दिनांक अतिशय महत्वाचा आहे तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नोंदणीसाठी खुली असेल तेरा सप्टेंबरलाही सुरुवात झाली मित्रांनो आणि बारा नोव्हेंबरपर्यंत साधारणतः दोन महिन्याचा कालावधी यासाठी आपल्याला देण्यात आलेला होता आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत नंतर मागणीची नोंदणी आणि बुकिंग रक्कम भरणे रक्कम भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल तुम्हाला जे काही नोंदणी करायची ऑनलाईन आहे आणि बुकिंग रक्कमसुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरायचे त्यासाठी तुम्हाला सिरखूच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही ऑनलाईन फॉर्म केवळ निर्दिष्ट श्रेणीमध्ये प्रवेश योग्य असेल आता ऑनलाईन फॉर्म कोणाचा ॲक्सेप्ट केला जाईल त्यां इथे बघा स आ, सर्व अर्ज जर आवश्यक असेल तेव्हा आवश्यक घोषणा आणि शपथपत्रे सादर करेल तुम्हाला आवश्यक तेव्हा घोषणा आणि शपथपत्र सादर करायचं आहे अर्ज जर ऑनलाईन नोंदणी फॉर्ममधील अस्वीकारीकरणांना सहमती देईल अस जे काही अस्वीकारीकरण आहेत त्यांना तुम्ही सहमती द्यायची आहे प्राप्त झालेल्या वास्तविक मागणीचे विश्लेषण केल्यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल आणि सदनिकांच्या वापरासाठी लॉटरी काढली जाईल जेव्हा सगळी मागणी पूर्ण होईल जेव्हा फॉर्म पूर्ण होतील तेव्हा त्याच्यानंतर त्याची लॉटरी काढली जाणार आहे पात्र अर्जांची यादी जा पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच लॉटरी काढली जाणार आहे हे अतिशय महत्त्वाच्या काही सूचना आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं आता ह्याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला मराठी पिढीत दाखवलं आता ते परत आपण ते इंग्लिश पिढीपीठे परत जाऊया त्याच्यामध्ये नेमकं काय दिलं तुम्ही हेच मी तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगितलं मित्रांनो जे तुम्ही आता बघू शकताय हे सगळं आता आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाहिलेलं आहे तर महत्त्वाचं जे काही सोयी सुविधेच्या बाबतीमध्ये दिलेलं होतं ते नेमका काय ते आपण पाहूया मी तुम्हाला दाखवतो इथे बघा काय काही सोयी सुविधा आहेत पहिला एक क्लब हाऊस या ठिकाणी देण्यात आलेला आहे क्लब हाऊस आहे सोसायटी ऑफिस गार्डन विथ चिल्ड्रन्स प्ले एरिया योगा सेंटर स्विमिंग पूल पंचवीस बाय आठ लेन्सवाला बोथ इंडोर आणि आउटडोर जिम्स मिनी ऑडिटोरियम ॲम्पी uh, थिएटर आहे स्क्वॅश uh, कोर्ट आहे रूम uh, आहे बिलियर्ड्स uh, टेबल आहे वॉकिंग अँड सायकल ट्रॅक आहे आणि सी सी टी व्ही आणि सिक्युरिटी फॅसिलिटीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे बाकी तुम्ही पाहिलेलं आहे त्याची किंमत त्याचा कार्पेटेरिया हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे आता कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे तुम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे पहिले आहेत हिमांशू शेखर सिस्टम सिस्टम मॅनेजर सिडको त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघा नाईन थ्री डबल टू नाईन वन सेवन थ्री डबल वन श्री शिवनाथ श्रीनिवास मोकलीकर मोकालीकर मार्केटिंग मॅनेजर हाऊसिंग त्यांचा नंबर आहे नाईन फाय डबल वन टू एट फोर सिक्स सिक्स नाईन नंतर फैयाज खान जनरल मॅनेजर आहेत हाऊसिंगचे नाईन वन uh, सिक्स सेवन थ्री नाईन 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 वन झिरो असा त्यांचा नंबर आहे म्हणून तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका तुम्हाला जे काही uh, माहिती आहे किंवा जे काही इतर माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्हाला समजलेली असेल आता दुसरं महत्वाचं मित्रांनो की ह्याच्या संदर्भातले जे काय तर परत मी तुम्हाला लँग्वेज चेंज करून मराठीमध्ये घेऊन जातो आता सदनिकाचा तपशील जर तुम्ही पाहिला तर ही सगळी तुम्हाला माहिती मिळालेली आहे आता माहिती पुस्तिका कशी आहे माहिती पुस्तिकेत काय काय माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता इथे महानिवासची माहिती पुस्तिका अशा प्रकारची दिलेली आहे मागणी नोंदणी प्रस्तावित ग्रहनिवाण योजनेकरिता महानिवास असं हे बुकलेट आहे इथे सगळे चित्र तुम्ही पाहू शकता नंतर इथे पहा तुम्ही सुस्वागतम उच्च दर्जाच्या जीवनशैलीची अनुभूती किंवा आनंद देणारे ग्रहसंकुल रम्य किंवा रम्य खाडी किनारा प्रशस्त मार्ग ग्रीन फॉरेस्ट मेडिटेशन पॅव्हलियन व्यायाम इत्यादी करता नियोजित वाहनपथ यामुळे उत्तम शैली जगण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आता सगळे मी डिटेल वाचणार नाही तुम्ही फक्त एकदा नजर टाकून घ्या काय काय आहे आरोग्याच्या जीवनशैली मोक्याचे ठिकाण हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या काय काय सोयी सुविधा पण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत तर नेमकं हे ठिकाण कुठे आहे ते मी तुम्हाला मॅपच्या साहाय्याने दाखवतो तुम्ही पाहू शकता इथे थ्री बी एच केचा आहे डिटेल्स दिलेले आहेत आणि फोर बी एच केचे डिटेल्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत एकंदरीत अशा प्रकारची ही जी काही आहे ती योजना या ठिकाणी सिडकोकडून राबवण्यात येत आहे आता महत्वाचे मित्रांनो हे कोणातर्फे बनवलं जात आहे तर वास्तुशास्त्रज्ञ हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून हे घरे बनवली जाणार आहेत कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बनवली जाणार नाही आहेत आता परत मत असं सांगतो या प्रकल्पास प्रारंभ झालेला नाही किंवा प्रकल्पाची रेरा नोंद नौ, अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली नाही आहे अजून तरी याची नोंदणी रेरा अंतर्गत झालेली नाही पण ती केली जाणार आहे लवकरच आणि त्याचं कामही लवकरच सुरू केलं जाणार आहे म्हणून अशा प्रकारचे ह्या आहे मित्रांनो जे काही शिरकोची लॉटरी आहे त्याच त्याच्या संदर्भात म्हणजे माहिती पुस्तिका तपशील संपर्क सगळं या ठिकाणी व्यवस्थित देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आता आपण नेमका मॅपच्या सायने पाहूया की नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो आता पहा मित्रांनो हा मुंबईचा मॅप आहे तुम्हाला तर नवी मुंबई मी सर्वप्रथम दाखवतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही आहे नवी मुंबई हा स संपूर्ण एरिया जो दिसते तुम्हाला हा नवी मुंबईचा इकडे वाशी वाशी ते नवी मुंबई तर बेलापूरचं जे काय तुम्हाला माहीत आहे की जे काही आपल्या एन एन एम सीचं हेड ऑफिस आहे नवी मुंबई महापालिकेचं हेड ऑफिस त्याच्या ऑपोजिटला हा प्रकल्प आहे असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय तर तुम्हाला पहिले मी नवी मुंबईचे हेड ऑफिस दाखवतो तुम्ही पाहत हे नवी मुंबई हेड ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही पाहिले मित्रांनो इकडे बेलापूर स्टेशन मी तुम्हाला पहिलं बेलापूर स्टेशन सुद्धा दाखवतो इकडे सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी एन एम सीचं हे आहे इकडे सिवूड जे काही आहे लिंक भी है, जे काही उरण रस्ता आहे तो उरण ट्रेनचा रस्ता आहे इकडे हायवे आहे उरण रोड आहे आणि त्याच्यानंतर सिवूडचं स्टेशन या ठिकाणी देण्यात आहे आहे रेल्वे स्टेशन इथे इथे इकडे बेलापूर आता एन एन सीच्या समोर जो काही रिकामा प्लॉट तुम्हाला दिसतोय त्याच प्लॉटवरती हे काम केलं जाणार आहे ही जी काही जागा दिसते मित्रांनो ही या जागेवरती हे काम केलं जाणार आहे म्हणजे इथे ह्याच इथे जे काही तुम्ही मोकळी जागा म्हणा किंवा हा जो पॅच आहे याच पॅचमध्ये ही जागा बनवली किंवा हे प्रकल्प राबवले जाणार आहेत म्हणजे एका एक बाजूला हा आहे पांबिच रोड आणि इकडे तुम्हाला उरण रोड लागणार आहे आणि अशा मध्ये हा प्रकल्प बनवला जात नाही अगदी म्हणजे खाडीच्या किनारी आहे म्हणजे समुद्राचा लुक तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळणार आहे बघायला जे काही निसर्गरम्य सौंदर्य म्हणतो नक्कीच या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आता परत हाच प्रश्न आहे मित्रांनो की ही सर्वसामान्यांसाठी नाही सर्वसामान्यांसाठी योजना नाहीये फक्त गर्भ श्रीमंतांसाठीची योजना राबवली गेलेली आहे आणि ते नेमकं का राबवलं जातं हेही अद्यापही समजलेलं नाही आहे म्हणून इथे शाळा बघा दिल्ली पब्लिक स्कूल असेल सिऊड इस्टेट असेल हे सगळं या ठिकाणी तुम्हाला जवळपास सगळं जे काही सोयीसुविधा आहेत तुम्हाला सहजरित्या मिळणार आहेत इकडे सुद्धा जे काही मार्केट आहे मेन बेलापूरचं ते सुद्धा आपल्याला इथून मिळणार आहे आता मी रेल्वे स्टेशनपासून किती अंतरावरती आहे हे वगैरे मी सांगत बसणार नाही कारण हे कॉमन मॅनसाठी नाही तर इथे घर घेणारी आणि रेल्वे लोकलचा काही संबंध येईल असं मला जास्त वाटत नाही तरी इथे बेलापूर स्टेशन इथे एन एन एम सीचं ऑफिस इकडे सिवूड एवढंच मी सांगू शकतो आता जसं त्यांनी ॲड्रेसमध्ये दिले मित्रांनो तुम्ही जर पत्ता पाहिला तर सेक्टर क्रमांक वीस असं त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे जो काही प्रकल्प बनवला जातो भूखंड क्रमांक वीस सेक्टर क्रमांक पंधरा ए असा त्याचा ॲड्रेस आहे तर तुम्हाला ॲक्झॅक्ट सेक्टर पंधरा क्रमांक जे काही वीस आहे ते या ठिकाणी आहे इकडे बाकीचे सोळा सतरा अठरा आहेत पण जे काही सेक्टर क्रमांक मेन आहे वीस या ठिकाणी तो प्रकल्प बनवला जात आहे ग्रुप हाऊसिंग जो काय दिसतंय हाच आहे ज्या ठिकाणी तो प्रकल्प बनवला जात आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका महानिवास योजना कशी आहे त्यातील घरांच्या संदर्भात किंवा त्याची लोकॅलिटी त्याचा गुगल मॅप मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एकंदरीत प्रश्न हा आहे मित्रांनो की खरंच अशा प्रकल्पाची उभारणी शिडको आणि म्हाडाला उभारणी करणं खरंच आवश्यक आहे का कारण मागील काही दिवसापासून आपण पाहिलेलं आहे की शिडकोने जे काही हायएस्ट इन्कम ग्रुपसाठी हायर इन्कम ग्रुप अर्थात उच्च उत्पन्न गटासाठी जे काही घरे बांधलेले ती अद्यापही सत्ताड पडून आहेत त्याला अद्यापही गिराईक मिळालेले नाही आहे असे अनेक उदाहरणं आहेत येणारे कॉम्प्लेक्स असेल किंवा सिडकोचे जे काही येणारे कॉम्प्लेक्स आहे पाम बीचवरती अशी कितीतरी घरे आहेत जी अद्यापही रिकामी पडलेली आहे त्याला घ्यायला गिराईक नाही जे काही का व्हॅली शिल्प आहे व्हॅली शिल्पमध्ये सुद्धा कितीतरी सत्तर तीस टक्के घरे रिकामी पडलेले आहेत जी हायर इन्कम ग्रुपसाठी आहेत म्हणजे टू बी एच के थ्री बी एच के सोरपच घरी तिथेही कोणी गिराईक नाही आहे आणि अशी जर घरे पडून असतील तर पुन्हा नव्याने पुन्हा त्याच मार्गावरती जाण्याचा सिडको प्रयत्न का करते हीही खूप महत्वाची बाब आहे कारण मागच्या मुंबई लॉटरीमधून आपण पाहिलेलं आहे की महाडानेसुद्धा उच्च उत्पन्न गटासाठी काही घरी आणली होती त्याच्यामध्ये अडीच कोटीपासून ते साडेसात कोटीपर्यंतची घरी उपलब्ध केली होती त्याच्यामध्ये आमदार खासदारांनी सुद्धा अर्ज केले होते परंतु नंतर कालांतराने त्यांनी त्यांनी ती घरी नाकारल्याचं आपण पाहिलेलं आहे अर्थच त्यांनी सपशेल ती घरी नाकारली कारण ती त्यांना परवडत नाही आहेत जर आमदार खासदारांनी ही घरी परवडत नसतील तर पुन्हा तीच घरे का बांधली जात आहेत हाही खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी समाज माध्यमातून विचारला जात आहे की जी काही घरे शिडकोतर्फे थ्री बी एच के फोर बी एच केची घरे बांधली जात आहेत त्याला खरंच हवा तसा प्रतिसाद मिळेल का हाही खूप मोठा प्रश्न आहे पण तिथेच असंही बोललं आहे की आत्तापर्यंत दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद जणांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे आता आपण पाहिलं आहे की नोंदणी करणारे कोण लोक असतील तर ते व्ही आय पी लोक आहेत त्यांना आता ज्यांना ज्यांना खरंच घरा घरांची निकड आहे घरांची गरज आहे ते नक्कीच अर्ज करतील पण महत्त्वाचा प्रश्न आहे की जे काही म्हाड आहे जे काही शिडको आहेत या शासकीय संस्था तर नफ नफा कमवण्यासाठी नाही आहेत त्यांचा उद्देश आहे की गरजवंतांची गरजूंची ज्यांना खरंच घरांची गरज आहे आशांच्या घरांची गरज गरणच पूर्ण करणं सर्वसामानच्या घरांची गरज पूर्ण करणं हा तर शिडकोचा आणि म्हाडाचा हेतू आहे परंतु आता या हेतूला हरताळ फासल्या जात असल्याचं मागील काही दिवसापासून दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो आपली रजा घेतो धन्यवाद